पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अवीवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकारी स्तरावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत. कृषी, जलव्यवस्थापन, स्मार्ट सिटी आणि संरक्षण तंत्रज्ञान या चार महत्वाच्या क्षेत्रांसंदर्भात इस्रायलशी करार करण्यात येणार आहे. इस्रायलनं भारतातल्या स्टार्टअपसाठी एका विशेष फंडचीही निर्मिती केली आहे. त्यामार्फत भारतात संशोधन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या संधींविषयी आज चर्चा होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींच्या योग प्रसाराची तोंड भरून स्तुती केली. काल मोदींच्या सन्मानार्थ दिल्लीत डिनरवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नेतन्याहू यांनी मोदी हे त्यांच्यासाठी योगाची प्रेरणा ठरल्याचं नमूद केलं. याशिवाय भारत इस्रायल संबंध आणि योगासनांची सांगडही घातली तर दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं. I've been inspired by Prime Minister Modi's enthusiasm for yoga to begin. He said to me, you can start at a low level, choose your level. So I'm starting at a low level and here's what we're going to do. When I do a relaxing talasana pose and I, in the morning, I'll turn my head to the right and when Prime Minister Modi does a relaxing pose of Vasishtasana and he turns his head to the left, Israel is the first democracy that you can see. In modern times, our ties have seen rapid growth since the establishment of our full diplomatic relations a quarter century ago. Common objectives of economic prosperity, strong technology and innovation ties, and the need to secure our societies define the space for convergent action between us. Over coming decades, we want to frame a relationship that transforms the landscape of our economic engagement. बांगलादेशची राजधानी ढाकाजवळ एका कपड्याच्या फॅक्टरीत स्फोट झाला. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. फॅक्टरीमध्ये असलेल्या बॉयलरमुळे हा स्फोट झाला. ईदच्या सुट्टीनंतर मंगळवारी कंपनी पुन्हा सुरू झाली होती. अमेरिकेच्या अलास्कापर्यंत अचूक वेध घेणारी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आली असा दावा उत्तर कोरियानं केला. या वृत्ताला अमेरिकेच्या शासनानंही दुजोरा दिला. यानंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने बैठक बोलवून या प्रकरणी चर्चा केल्याचंही समोर येतं. सिरियाच्या डाउमा शहरावर झालेल्या हवाई हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. व्हिडिओत हल्ला झाल्यानंतर जखमी मुलाला नेतानाचं दृश्य आपल्याला दिसू शकतं. तसंच व्हिडिओत हल्ल्यानंतर जमीनदोस्त झालेल्या इमारतीही पाहायला मिळतात. हा बॉम्ब हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रक्का शहराला आयसिसच्या तावडीतून सोडवण्यासाठी सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सचं म्हणणं आहे. मंगळवारी झालेल्या लढाईत SDFचे 4 सैनिक ठार मारले गेले. सध्या SDF अमेरिकेच्या मदतीनं रक्का शहरात आतापर्यंत गेला आहे. सौदी अरेबिया आणि आणखी 3 अरब देशांनी कतारला आपल्या अटी मान्य करण्यासाठी दिलेल्या कालावधीत 48 तासांची वाढ करण्यात आली आहे. याआधी कतारनं अटी मान्य करण्यास नकार दिला होता. मात्र यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलं होतं. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये एका सिनेमागृहात अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आला. कॅज्युअल्टी एक्स्ट्रॅक्शन टीमनं या ड्रिलमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये कार्गो ट्रेन आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. कार रेल्वे ट्रॅकवर अडकली होती त्याचवेळी ट्रेन आल्यामुळे हा अपघात झाला. अंगावर शहारे आणणारी घटना रशियात घडली. रस्त्यावरून जाणारा एक ट्रक छोट्या मुलाच्या ट्रॉलीला टक्कर देता देता राहिला. ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं ही घटना घडली. मात्र लहान मुलासह रस्ता ओलांडणारे बाकी लोकही सुरक्षित आहेत.
चीनमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. याच दरम्यान अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये पाणी साचल्यानं एक व्यक्ती अडकली होती. या व्यक्तीचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. ही व्यक्ती दुसऱ्या लोकांना बाहेर यायला मदत करत असताना ती आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली. मुंबई महापालिकेत आज पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद भडकला. जकात रद्द झाल्यावर त्याच्या भरपाईचा चेक देण्यासाठी आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगलं. मुनगंटीवारांच्या भाषणावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी भाजप नगरसेवकांनी कार्यक्रमस्थळ सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठांनी त्यांना रोखलं. मुनगंटीवारांनी 647.34 कोटी रुपयांचा चेक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांकडे दिला. जकात बंद झाल्यानं मुंबई महापालिकेला दरवर्षी 7,000 कोटींचं नुकसान अपेक्षित आहे. ते राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा देण्यात येणार आहे. त्याचा आज पहिला हप्ता यावेळी देण्यात आला. भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि शिवसैनिकांची जोरदार झटापट झाली. महापालिका मुख्यालयाखालीच ही झटापट झाली. उद्धव ठाकरेंनी महापालिकेत प्रवेश करत असताना नार्वेकर घोषणा देत होते. याआधी नार्वेकर अपक्ष नगरसेवक होते आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. यंदा त्यांनी भाजपत प्रवेश केला. निवडणूक लढवली त्यात ते विजयी सुद्धा झाले. नार्वेकर यांचे बंधू राहुल हेही आधी शिवसेनेत होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य. दरम्यान महापालिकेचा कार्यक्रम आणि त्यानंतर झालेल्या राड्याविषयी उद्धव ठाकरेंनी मौन बाळगलं. भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना झालेली धक्काबुक्की आणि घोषणायुद्ध याविषयी पत्रकार परिषदेत Zee24 तासनं विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी बोलण्यास नकार दिला. झाल्या प्रकाराबद्दल माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊ आणि नंतर बोलू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. महापालिकेतल्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते तात्पुरत्या शिवालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. महापालिकेतल्या राड्याला बगल देत उद्धव ठाकरेंनी यावेळी उत्सवांवर आलेल्या निर्बंधांवर भाष्य करणं पसंत केलं. गणेश उत्सवावर सायलेंट झोनचे नियम लादण्यात आले तर शिवसेना त्याचा तीव्र विरोध करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मला माहिती नाही, पण विशेषतः मी गणपती उत्सवाबद्दल जे बोलतोय की दरवेळेला गणपती उत्सव आल्यानंतर बरं दर वर्षात ना उत्सव येतो, इतर तुला कोर्टाच्या आदेशात ना, मग मशिदीच्या भोंग्यांचं काय, त्याच्याबद्दल कोणी काय आवाज काढत नाही. मग ते तुम्हाला 12 महिने 24 तास तुमच्या कानाशी असतात, त्याच्याबद्दल कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाच्याबद्दल त्याच्याबद्दल तक्रार करत नाही. पण हे जर का उत्सव वर्षातून एकदा येणार असतील तर मला असं वाटतं शिवसेना पुढाकार घ्यायला तयार आहे. उत्सव मंडळ तर आमच्यासोबत आहेतच, ठीक आहे आपण काहीतरी मर्यादा ठरवू, पण अचानक तुम्ही काहीतरी तिकडे बांधता आणि त्याला सायलेंट झोन जाहीर करता आणि मग गणपती उत्सवाची बंधनं घालता, हे चुकीचं. भिवंडी बायपासवरच्या खड्ड्यांमुळे एका तरुणीचा जीव गेला आहे. उल्हासनगरला राहणारी 21 वर्षांची रश्मी रोहरा तिच्या 2 मैत्रिणींसोबत ठाण्याच्या दिशेनं स्कूटीवरून जात होती. रस्त्यात खड्डा असल्यानं तिनं स्कूटर उजव्या बाजूला वळवली. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली. यात पूजाचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे शहरातल्या भीमनगर परिसरात गुटखा पुडीच्या वादावरून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप विजय ठाकूर हा तरुण गुटखा पुडी घ्यायला परिसरातल्या एका दुकानात गेला. तिथे 10 रुपयांची पुडी 12 रुपयाला का विकताय यावरून संदीप ठाकूर आणि दुकानदार चंद्रकांत चव्हाण यांच्यात वाद झाला. या वादात इतर काही लोकांनी दुकानदाराची बाजू घेत संदीपला अटकलं. त्यातच एकानं संदीपला धक्का दिल्यानं दगडावर पडून त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र संदीपला मृत घोषित करण्यात आलं. मिरजेत 2009 झालेल्या दंगल प्रकरणातील 51 जणांविरोधातील गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतलेत. गणेशोत्सवादरम्यान स्वागत कमानीवरील अफजल खान वराचं लावलेलं पोस्टर आणि पोलीस गाडीवर चढून एका तरुणानं झेंडा फडकवला, काही तरुणांनी मूर्ती फोडल्या. या घटनेनंतर मिरजेत दंगल उसळली होती. यावेळी जमावबंदी आदेशाचा भंग करून मोर्चा काढल्याप्रकरणी भाजप नेते आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या 51 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात दाखल असलेले खटले राज्य सरकारनं आता मागे घेतलेत. जमावबंदी आदेशाचा भंग करून बेकायदा जमा जमवून मोर्चा काढल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, बजरंग पाटील यांच्यासह 51 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बसमधील अश्लील कृत्याप्रकरणी नागभीड पोलिसांनी नवी कारवाई केली. या प्रकरणात बसचा चालक शारंगधर रामटेके, क्लिनर राकेश खोब्रागडे आणि हेल्पर नितीन सहारे या तिघांना अटक करण्यात आली आहे. बसमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शहरात बंद पाळून तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. कोपरगाव शहरातील 21 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. सोमवार रात्रीपासून गायब असलेली ही पीडित तरुणी मंगळवारी सकाळी अत्यंत नाजूक अवस्थेत आढळली होती. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचं स्पष्ट झालं. अंबाबाईचा प्रसाद म्हणून लाडूऐवजी खडीसाखर आणि फुटाणे दिले जावेत अशी मागणी अंबाबाई भक्त मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील श्रीपूजा खटाव मागणी संदर्भातली जिल्हाधिकाऱ्यांसमोरची सुनावणी दुपारी संपली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर अंबाबाई भक्त मंडळानं आपल्याकडचे पुरावे सादर केले. महालक्ष्मी देवीला घागरा चोळी नेसवल्यापासून कोल्हापुरातील अंबाबाई भक्त मंडळ मंदिरातील श्रीपूजकांना हटवा अशी आग्रही मागणी करत आहे. गेल्या 1 महिन्यापासून या मागणीला घेऊन कोल्हापुरात आंदोलनं झाली आहेत. पुण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार भाषण करत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पक्षाला काम करणारे पदाधिकारी हवेत, नुसते लेटरहेड आणि लग्नपत्रिकेवर नाव छापून घेणारे नकोत असा टोला त्यांनी लगावला. तर पक्ष बांधणी सुरू असून आक्रमक विद्यार्थी नेता हवा आहे, मात्र तो विद्यार्थी नेता वाटला पाहिजे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर संयमी आणि शांतपणे उत्तर देणारा पक्ष प्रवक्ता हवा आहे असंही ते म्हणाले. आपल्यासारखा प्रवक्ता नको अशी मिश्किल कोपरकळी सुद्धा त्यांनी मारली आहे. विद्यार्थी संघटनेला अतिशय आक्रमक अशा प्रकारचा अध्यक्ष त्या ठिकाणी नेमायचा आहे. तुमच्यातला कोण आक्रमक असेल तर भेटा, पण ते आम्हालाही खरंच तो आक्रमकपणा समाजाच्या भल्याकरता असला पाहिजे. होय, पण त्या विद्यार्थी त्या वयात तो बसला पाहिजे, नाही तर विद्यार्थी अगदी समोर आल्यानंतर त्याचं पोरग शाळेत जाते आणि विद्यार्थ्याचा पदाधिकारी. तर तसं काही त्या ठिकाणी होणार नाही. माझी तुम्हाला विनंती की तुमच्यामध्ये प्रश्नाची जाण असणारे आणि शांत डोक्याने किती समोरच्यांनी किती उचकवण्याचा प्रयत्न केला तर डोकं त्याची सटकली नाही पाहिजे, अशी न सटकणारा असा प्रवक्ता आम्हाला पाहिजे. काय सटकेल सर, ते अजित पवारची सटकते, त्याच्यामुळे त्याचा काही प्रवक्ता म्हणून मिळत नाही, पण दिलीप रावांची सटकत नाही पद्धतीनं. ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना राज्याच्या उपराजधानीत नागपूरमध्ये घडली आहे. दिनकर काळे असं जखमी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. शहरातल्या दाभा वायुसेना टी पॉईंट दरम्यानची ही घटना आहे. पोलीस उपनिरीक्षक दिनकर काळे मंगळवारी रात्री दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करत असताना 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत काळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. काळे यांच्यावर वाडीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गिट्टी खदान पोलीस ठाण्यात या प्रकरणी अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमचा लढा अजून संपलेला नाही, तर सध्या पाऊस पाण्याचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय असं मत पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे पुणतांब्यातील काही शेतकऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करून हॉटेल मालकाला धमकावल्याप्रकरणी संदीप पाटील याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. ठक्कर बाजार बसस्थानकाजवळच्या सह्याद्री हॉटेलमध्ये संदीप पाटील 2 दिवसांपूर्वी रूम बुक करण्यासाठी गेला होता. त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्यानं कर्मचारी आणि हॉटेल मालकाशी हुज्जत घालत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याचं सांगत रूमचा ताबा घेतला. त्यानंतर थोड्या वेळात रूम नको, पैसे परत द्या अशी मागणी तो करू लागला. पालकमंत्र्यांचा पीए असल्याचं खोटं सांगून पोलिसांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. त्याची चौकशी केली असता हा तोतया पीए असल्याचं उघड झालं. नाशिक पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढून शहरात कायद्याचंच राज्य असल्याचा स्पष्ट संदेश शहरातल्या गुन्हेगारांना दिलाय. मागील आठवड्यात फुलेनगर परिसरात वर्चस्ववाद आणि हप्ता न दिल्याच्या कारणावरून संदीप लाड या गुन्हेगारावर गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील संशयित आरोपी शेखर निकम, केतन निकम यांच्यासह इतर साथीदारांची मंगळवारी रात्री पंचवटी पोलिसांनी धिंड काढली. शेखर निकम याचा मोठा भाऊ किरण निकम
याचा मागच्या महिन्यात खून झाला होता. या खुनाच्या गोळीबाराशी काही संबंध आहे का या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. प्लास्टिक कॅरीबॅगच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणाची हानी होतीये, याला पायबंद घालण्यासाठी आणि कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं एक सकारात्मक पाऊल उचललंय. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी येत्या 15 ऑगस्ट 2017 पासून शहरात कॅरीबॅगवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 20 मार्च 2017 कोल्हापूर महानगरपालिकेनं यासंदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव संमत करण्यात आला होता. शिवाय पर्यावरण मंत्रालयाचा प्लास्टिक मॅनेजमेंट रूल 2016 हा देखील जाहीर केलाय. प्लास्टिकमुळे कोल्हापूर शहरातील नाले गटारं तुंबणं तसंच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय, त्यामुळे महानगरपालिकेनं घेतलेल्या निर्णयाचं पालन होणं आवश्यक आहे. लोणावळ्यातल्या भूशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी 3 नंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. त्याचबरोबर शनिवार रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बसेस, मिनी बसेस, टेम्पो ट्रॅव्हलर यासह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भूशी धरण, टायगर्स पॉईंट तसंच लायन्स पॉईंट संध्याकाळी 5 नंतर बंद करण्यात येणार आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शनिवार रविवार लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही नेहमीचीच डोकेदुखी आहे. माजीवाडा ते आनंदनगर चेकनाका या भागात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याच मार्गावरचा रेल्वे पूल निमुळता होत गेल्यानं वाहतूक कोंडी होत असली तरी आज काही ठिकाणी वाहनं बंद पडल्यानं ही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. राज्यातल्या बांधकाम क्षेत्रातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय टास्क फोर्स नेमण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. क्रेडाई आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण एक नवी दिशा या विशेष परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मला असं वाटतं की या संदर्भात एक आपल्यासोबत क्लोजली काम करण्याकरता एक एम्पावर्ड कमिटी या ठिकाणी मी तयार करतोय की ज्या कमिटीमध्ये आपले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील, सेक्रेटरी UD1, सेक्रेटरी UD2, सेक्रेटरी महसूल आणि सेक्रेटरी गृहनिर्माण अशी ही कमिटी मी तयार करतो. आणि या समितीला आपण हा टास्क देऊया की आज जे जे विषय आपण उपस्थित केले त्या त्या विषयांवर चर्चा केली पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये अटी दोनच असतील. पहिली अट अशी असेल की आपण आणि कमिटी मिळून जे मंथन कराल त्यातनं आमच्या तिजोरीतही अमृतच आलं पाहिजे, हा प्रयत्न करा. ते आता व्हॅल्यू कमी करून तुम्ही जास्तीत जास्त टर्नओव्हरच्या आधारावर ते आणलं तरी आम्हाला हरकत नाही आहे. आम्हाला शेवटी राज्य चालवण्याकरता तुम्हालाच इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आहे, त्याकरता पैसा हवा आहे आणि म्हणून ती आमची तयारी आहे. आणि दुसरं, याच्यामध्ये विचार करताना अफोर्डेबल हाऊसिंगला जास्तीत जास्त बळ कसं मिळेल याचा देखील मोठ्या प्रमाणात विचार केला पाहिजे. या दोन गोष्टीचा फोकस ठेवून या समितीसोबत जर आपण बसलात तर मला असं वाटतं की बेस्ट ऑफ द ऑफिसर्स अवेलेबल अशा लोकांची ही समिती आहे, दे विल कम आउट विथ अ प्रॉपर सोल्युशन. विम्बल्डनच्या सेंट्रल कोर्टवर स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. फेडररनं आपल्या टेनिस करिअरमधील विम्बल्डनची 85 मॅच जिंकण्याचा पराक्रम केला. या मॅचमध्ये फेडररचा प्रतिस्पर्धी युक्रेनच्या अलेक्झांडर डोग्लोपोवनं दुखापतीमुळे मॅच अर्धवट सोडल्यानं फेडररनं न खेळताच विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. लक्झेंबर्गची मँडी मिन्नेला 4.5 महिन्यांची प्रेग्नंट असूनही विम्बल्डनमध्ये खेळली. पहिल्या राऊंडमध्ये एक्झिट घ्याव्या लागलेल्या मँडीनं सोशल नेटवर्किंग साईटवरती प्रेग्नंट असल्याचा आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून तिनं आपल्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमात जान्हवी कपूर आणि सारा अली खान काम करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या, पण आता हा रोल चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेनं पटकावलाय. अनन्याचे सोशल मीडियावरील फोटो पाहून करण जोहरनं अनन्याला या रोलसाठी अप्रोच केल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये राहिली आहे.
देबॉईज बॅक, आई झाल्यानंतर अभिनेत्री ग्लॅमरस दिसू शकत नाही असं म्हणणाऱ्या टीकाकारांना करीना कपूर खाननं चांगलीच त्रासला गावली. तैमूरच्या जन्मानंतर करीनानं आपल्या फिटनेसवरती चांगलीच मेहनत घेतली होती, यामुळेच पुन्हा एकदा करीना आपल्या जुन्याच अंदाजात चाहत्या नायिका पाठवली. कधी प्रेम तर कधी भांडण, एक्स लवर्स रणवीर आणि कतरिनाचा जग्गा जासूस प्रदर्शित होत नाही तोपर्यंत त्यांच्या फॅन्सला कदाचित असंच कन्फ्युजन असणार आहे. दोघं स्टार्स झी टीव्हीच्या नंबर एक रियालिटी शो सारेगम अ लिटिल चॅम्प्समध्ये आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.